मंगळवारी पहाटे वर्धा तुळजापूर मार्गावर देवळी तहसील येथे नजीकच असलेले गाव सेलसुरा येथे मोठा अपघात झालाय. झायलो कार यवतमाळ येथून नागपूरकडे जात असताना पुलाच्या खाली कोसळली आहे. या गाडीमधील 7 तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. रस्त्यात गाडीला जंगली जनावर आडवे गेल्याने हा अपघात झालाय. अपघातात ठार झालेल्यांमध्ये 7 तरुणांचा समावेश आहे. सेलसुरा येथील जुना आणि नवीन पुलाच्या मधात ही गाडी कोसळली असून वेगात गाडी कोसळल्याने झायलो गाडी चकनाचूर झाली अशी माहिती भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल रामटेके यांनी सावंगी मेघे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना दिली आहे. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, सावंगी मेघे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात, पोलीस उपनिरीक्षक चेतन बोरखेडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू उराडे, पोलीस जमादार विजय परचाके, पोलीस जमादार प्रदीप राऊत, अमर लाखे व पोलीस कर्मचारी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल रामटेके व पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या दरम्यान यात भंडारा जिल्ह्यातील तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील आमदार विजय रहांगडाले यांचे सुपुत्र नामे आविष्कार रहांगडाले यांचा समावेश आहे व त्यासोबतच त्यांचा 6 मित्रांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शंकरनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट.